आज सोलापूर शहरातील सर्व रिक्षा चालकांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आपण तैना लोकसभेला सर्व रिक्षा चालकांनी पाठिंबा दिला, तो दिवस मी विसरू शकत नाही. आणि तो दिवस आज आम्हाला आवडतोय की तैना विजय करण्याकरता हे सगळं रिक्षा चालक त्यावेळेस ह्या ठिकाणी ह्याच मैदानावर इथं बाहेर पडले होते. आज विधानसभेला आपण आता सांगितलं की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे की हे सर्व रिक्षा चालक स्टेशन आणि एसटी स्टँड हे दोन प्रमुख स्थान आहेत आणि आपण सगळेजण शहर मध्येमध्येच प्रवास करता, तेव्हा जास्तीत जास्त शहर मध्येकड आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी वहिवट आहे. आणि तुम्ही आता सगळे मनावर घेतलात, ज्याप्रमाणे तैला निवडून आणलात त्याचप्रमाणे एक मिल कामगारच्या मुलाला आपण सगळे निवडून आणसान या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपला उमेदवार हा तुमचा उमेदवार आहे, एमआयएम उमेदवार आहे, पार्टी हैदराबादची आहे, उमेदवार मुंबईचा आहे. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज हिंदुत्वाचे गाणे गात आहेत, त्यांच्या रक्तारक्तात पहिले काँग्रेस होतं, काँग्रेसमध्ये पटलं नाही गेले सेनेमध्ये, सेनेमध्ये तर पटलं नाही गेले आता भारतीय जनता पार्टीमध्ये, स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यांना देणं घेणं लोकांचं नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आता हिंदुत्वाचं गाणं गायला आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माहित आहे की काँग्रेस पक्ष सिक्युलर पक्ष आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळं आजपर्यंत विकासाला म्हणजे तैला गेले 15 वर्ष या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे. तईचा वारस काँग्रेस पक्षाचा वारसदार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे बघून कामाला आणि विकासाला तुम्ही मतदान देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह हात आहे, आपला क्रमांक 2 आहे, 2 नंबर क्रमांकावर आपल्याला 20 तारखेला मतदान द्यायचं आहे आणि 23 तारखेला इतिहास करायचा या मिल कामगारच्या मुलाला आमदार म्हणून पाठवायचं आहे. ते आपण करसाल आणि आमचे खासदार वर आहेत, मी जर उद्या आमदार झालो तर दोघं मिळून या सोलापूरचं डबल इंजिन या ठिकाणी काम करणार आहे. आपण ते करसाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे शहर मध्ये अधिकृत उमेदवार, एक गिरणी कामगारांचा मुलगा, गिरणी कामगारांचा मुलगा कष्ट करून तुमच्यासारखाच पक्षाशी एकनिष्ठ राहून मागचे 30 वर्ष नगरसेवक पद कोणताही राजकीय वारसा नसताना आज इथपर्यंत त्याचा प्रवास होतो, जसं रिक्षावाल्यांचा प्रवास असतो, संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोहोचता आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देताय, पाठिंबा देताय, पण पाठिंबा पुरतीच मर्यादित राहू नका. तुमची भूमिका आजपासून 20 तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भावना निवडून आणणं हे गरजेचं आहे. संघटना ही नेहमीच प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्या सोबत असते आणि रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं. तर हा हे शहर मध्ये 15 वर्षानंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात, भडकाऊ भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेढ निर्माण करणारे उमेदवार नसतात. आणि हाच हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे, समाजाला एक ठेवणं, गोरगरिबांसाठी काम करणं, सोलापूरमध्ये अमन चैन आणि शांती शांतता ठेवणं, सोलापूर ही 4 हुतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते. मागचे 15 वर्ष इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापूरला दंगा किंवा दंगल पसरवण्याची, खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे. रिक्षा चालक जे असतात ते पण वेगवेगळ्या जाती धर्माचे जमातीचे असतात पण तुमच्यामध्ये जी एकी आहे तीच खरं तर तीच मिनी इंडिया आहे, तेच खरं देश आहे, तेच खरं भारत देश आहे आणि त्याच प्रकारचा संदेश त्याच प्रकारची भूमिका देशभरात गेली पाहिजे. या BJP ने आपल्या देशाला जातीची धर्माची पातीची कीड लावली
ती मुळापासून उपटून आपण फेकून द्यायला पाहिजे काँग्रेसला, मतदान करून आणि चेतन भाऊंना निवडून आणि येणाऱ्या 20 तारखेला चेतन भाऊंना आशीर्वाद स्वरूपात मतदान कराल अशी मी सगळ्यांना विनंती करते. सगळ्या रिक्षावाल्यांना, कुटुंबियांना 2 नंबरचं बटन आहे, 2 नंबर म्हणजे विक्ट्री, आणि 2 नंबरच्या बटनावर बापू चेतन भाऊंना निवडून आणा अशी मी सगळ्यांना विनंती करते. पुनश्च तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.